मेन अजेंडा काय सर, कोणत्या एरियातल्या जागांच्या संदर्भात चर्चा होणार? नाही, चर्चा चालू आहे ती 288 जागांची चालू आहे. मित्रपक्षांशी मी आम्ही बोलणार आहोत आणि बरंचसं आता काम तसं होत चाललेलं आहे. लवकरच आम्ही अंतिम याच्या यादीकडं पोहोचू. नाही नाही, मी तर सकाळी प्रथम माझ्या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर पाहिलं होतं, त्यावेळेस काँग्रेस तर फार पुढं होतं. नंतर असं काही झालं असेल तर मला माहिती आहे, आज तरी अंतिम निकाल हा आलेला आहे असं माझं मत नाही. अंतिम निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. मला वाटतं की काँग्रेस निश्चितपणे विजयी होईल. नाही, इथं वाद किंवा तिढा असं स्वरूप त्याचं नसतं. शेवटी जे विजयी होऊ शकतात त्या ज्याचा पक्ष जिथे विजयी होऊ शकतो, उमेदवार आहे त्यांच्याकडं, विजयी होण्याची क्षमता असणारा उमेदवार आहे, त्यांना आम्ही प्राधान्य देतो. त्यामुळं जे काही चर्चा होती ती महाविकास आघाडीची चर्चा होती आणि साधारणतः कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो, कोणत्या आमच्या मित्रांचा विजय किंवा आमचा विजय होऊ शकतो यावर आम्ही चर्चा करतो. त्यात वादाचा विषय नसतो. सर, सीट शेअरिंग को लेके 100 सीट पर अभी तक दावा जो है तुम्हारा हुआ नहीं? ऐसा ऐसा कुछ नहीं है. कौन चुन के आएगा, इलेक्टिव मेरिट किस पर है, किसका है, ये हम देखते हैं. वो नंबर का कोई सवाल नहीं. हरियाणा में जिस तरह से अभी निकाल सामने आ रहे हैं, पहले तो कांग्रेस, मैंने सुबह जब देखा ये टीवी देखा और मैं मेरे काम को शुरू कर दिया, मीटिंग शुरू हो गई, तो मुझे मालूम नहीं. लेकिन उस टाइम तो 60 के पार था कांग्रेस. मुझे तो लगता है कि कांग्रेस ही जीत जाएगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.